विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये मागील अनेक वर्षापासून जी काय अवैध घुसखोरी होत आहे त्यामुळे विमुक्त जाती अप्रवर्गातील जे मूळ लाभार्थी आहेत त्यामध्ये मुख्यतः गोरबंजारा समाज व इतर 13 जातीचे लोक आहेत. यांचे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी फार मोठं नुकसान होत आहे. नोकर भरतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन मध्ये म्हणजे मूळ लाभार्थ्यांचं आरक्षण जे 3% आरक्षण आहे ते आरक्षण संपूर्णतः संपुष्टात आले. म्हणून गोर सेना व सकल विमुक्त जाती अच्या वतीने मागील अनेक आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नाही यासाठी आंदोलन तीव्र करून जर 2024 निवडणुकीमध्ये सरकारने दखल नाही घेतली तर त्यांना आम्ही घरचा रस्ता दाखवू. आणि मूळ मागणी अशी आहे की घुसखोरी थांबावी म्हणून त्या ठिकाणी SIT लागू व्हावी. सोबतच 24 नोव्हेंबर 2017 जो रक्त नाते संबंधीचा GR आहे तो GR त्या ठिकाणी रद्द व्हावा. सोबत मूळ जे आपले राजपूत भामटा समाज आहे ते आमच्या सोबत आहे ते निवासाला प्रामुख्याने कुठे आहेत त्याची यादी प्रदर्शित व्हावी. आणि 14/2049 चा राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे अहवाल त्या ठिकाणी स्वीकार करण्यात यावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि यासाठी आज हा हजारोच्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि आक्रोश खूप झालाय. आता आमचं संयम तुटलंय. किती दिवस आमचं 3% आम्ही नवीन तर मागत नाहीये पण आहे ते आरक्षण तरी टिकवलं पाहिजे. सरकार घुसखोरांना पाठीशी घालते फार दुःखाची बाब आहे. काय केलं
आज आम्ही संपूर्ण अकोला जिल्ह्याचे जगळे जोडे काय गोरबंजारा समाज मुक्त जाती असे समाज आहे तो संपूर्ण आता इथे रस्त्यावर आलेला आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड आक्रोश त्या ठिकाणी दिसत आहे आणि आमच्या हक्कासाठी लढायला तयार आहोत हे सरकारला आम्हाला दाखवून द्यायचं आहे. आणि त्यांनी जर आमची दखल नाही घेतली तर येत्या 2024 निवडणुकीमध्ये सगळ्यांना घरचा रस्ता दाखवू. कारण गोरबंजारा समाज विमुक्त जाती अप्रवर्गती समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 62 विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहे. आमच्या भरोशावर एवढे आमदार निवडून येतात आणि ती जर आमची दखल घेणार नसतील तर त्यांना येत्या निवडणुकीमध्ये 100% आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही.